कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिका क्षेत्र आणि परिसरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या अनुषंगाने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला कोरोना रोगाची लागण होण्यापासून बचाव करण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार आहे याची माहिती समस्त पनवेलकर जनतेला मिळावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे 12 मे रोजी केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी पत्रात मुंबई पालिकेत पनवेल आणि इतर भागातून रोज कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यांच्यामुळे इतर शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय, त्यामुळे खबरदारी म्हणून पावले उचलण्याची गरज होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केल्याचे नमूद करून या संदर्भात मुंबई महापालिकेतर्फे या कर्मचाऱ्यांची सोय मुंबईमध्येच करण्याचं जाहीर झालं होतं, मात्र याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केलंय. पनवेल तालुक्यात कोरोनाचे रुग्ण म्हणून ज्यांची नोंद झाली आहे त्यापैकी बहुतांश मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे अथवा त्यांचे परिवारजन आहेत. अशा सर्व शासकीय आणि खासगी सेवाकर्मीची रोगाचे संक्रमण थांबेपर्यंत मुंबईत राहण्याची व्यवस्था करता येत नसल्यास किमान त्यांचे आणि त्यांच्या परिवारजनांना कोरोना रोगाची लागण होण्यापासून बचाव करण्यासाठी शासन काय उपाययोजना करणार याची माहिती लोकप्रतिनिधी म्हणून मला आणि पनवेल तालुक्यातील नागरिकांना तातडीने मिळावी अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला कोरोनापासून वाचवण्यासाठी शासनाने उपाययोजना करावे असंही सूचित केलं आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.